मित्रांनो आपण आज एका महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत तो विषय आहे सोयल सायन्स तुमचा एस एस ए सी वन 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 हा टू प्लस वनचा कोर्स इथे तुम्हाला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट डेफिनेशन स्कोप अँड इम्पॉर्टन्स आणि पॅडॉलॉजिकल अँड इडिफॉलॉजिकल कन्सेप्ट हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे सुरुवातीला आपण सॉईल सायन्स काय आहे हे बघू द सायन्स डीलिंग विथ द सॉईल ॲज अ नॅचरल रिसोर्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ इन्क्लुडिंग पेडॉलॉजी सॉईल जेनेसिस क्लासिफिकेशन अँड मॅपिंग

कॉ क्रॉप प्रोडक्शन सोबत आहे त्याला म्हणतात सॉइल सायन्स आता सॉईल म्हणजे काय सॉईल इट इज डिफाईन ॲज अ डायनॅमिक नॅचरल बॉडी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ व्हिच प्लांट ग्रो कंपोज ऑफ मिनरल ऑर्गेनिक मटेरियल अँड लिव्हिंग फॉर्म्स म्हणजे साय सॉइल ही अशी एक नॅचरल बॉडी आहे अर्थ सरफेसवर की व्हिच कशासाठी कंपोज ऑफ म्हणजे प्लांट ग्रोथसाठी कशासाठी कंपोज ऑफ मिनरल्स ऑर्गॅनिक मटेरियल आणि लिव्हिंग फॉर्मचं कंपोज आहे आता सुरुवातीला सॉईल म्हणजे नेमकं काय आता हा सॉईल हा जो वर्ड आहे हा कुठून आहे हाय हा लॅटिन भाषेमधून हा वर्ड आलेला आहे आता लॅटिन भाषेमध्ये सॉईल म्हणजे काय सॉईल लॅटिन भाषेमध्ये शब्द आहे सोलम सोलमचा अर्थ होतो फ्लोअर किंवा ग्राउंड असा कस कोणाचा अर्थ होतो तर सोलमचा अर्थ होतो आता सोलर काय आहे सॉईल ही कोणाच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आहे तर ॲग्रिकल्चरसाठी सॉईल काय आहे सॉईल इज अ नॅचरल हॅबिटेट फॉर प्लांट ग्रोथ हे एक नॅचरल हॅबिटेट आहे एक घर आहे कणासाठी कशाचं प्लांटच्या ग्रोथसाठी म्हणजे जी प्लांटची जी वाढ होते त्याच्यासाठी जी वाढ होते त्या वाढीसाठी हे एक घर आहे काय आहे आता ही सॉईल बनते कशी ते आपण इथे बघू आणि पुढे आपण डेफिनेशन बघणार आहोत समजा आपण एक सॉईल अशा पद्धतीचं आता हे इथे जमलं नाही पण अशा पद्धतीची सॉईल हा जो वरचा भाग आहे सॉईलचा याला आपण हा जो वरचा भाग आहे अर्थ क्रस्ट याला म्हणतात सॉईल आता ही सॉईल जी तयार होते हा जो लूज लेयर आहे त्याला म्हणतात सॉईल आता ही सॉईल जी कश कशी तयार होते ही जी सॉईल तयार होते ही वेदरिंग प्रोसेसमुळे तयार होती जी वेदरिंग प्रोसेस होते त्या वेदरिंग प्रोसेसपासून ही सॉईल तयार होते आता वेदरिंग प्रोसेस म्हणजे काय जे दगडधोंडे आहे किंवा जे चट्ट्याने असतात चट्ट्याने म्हणजे पर्वत असतात यांचं काय होतं फिजिकल आणि केमिकल वेदरिंग होते फिजिकल वेदरिंगमध्ये व वारा पाऊस किंवा काही केमिकल वेदरिंगमध्ये केमिकल प्रोसेस होतात आणि त्या प्रोसेसमध्ये काय होतं की यांची वेदरिंग होते म्हणजे यांचा बारीक बारीक काय होतं होऊन आणि त्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याचं मातीमध्ये रिपा रूपांतर त्याचं होत असतं आता पुढे आपण याची डेफिनेशन बघणार आहोत तर डेफिनेशन काय आहे सॉईलची सॉईलची डेफिनेशन आहे इट कॅन बी डिफाईन ॲज अ नॅचरल डायनेमिक बॉडी डेव्हलप ॲज अ रिझल्ट ऑफ डिफरंट पेरेजेनिक प्रोसेसेस विच टेक प्लेस रिडिंग अँड आफ्टर वेदरिंग ऑफ रॉक्स विच इन ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ एबल टू ग्रो मॅक्रो एन मायक्रो ऑर्गॅनिझम आता सॉईल म्हणजे काय इट कॅन बी डिफाईन ॲज अ नॅचरल डायनॅमिक बॉडी ही एक नॅचरल डायनॅमिक बॉडी आहे डेव्हलप ॲज अ रिझल्ट ऑफ डिफरंट पेरॉजेनिक प्रोसेस म्हणजे वेगवेगळ्या पेरिओेनिकच प्रोसेस होतात विच टेक प्लेस ड्युरिंग अँड आफ्टर वेदरिंग आता ही जी पेडॉजेनिक प्रोसेस आहे या आफ्टर वेदरिंग किंवा ड्युरिंग वेदरिंग वेदरिंग मी तुम्हाला सांगितलं त्याच्या रॉक्स आणि मिनरलचं काय होतं वेदरिंग होतं आणि ह्या वेदरिंगमध्ये इन विच ऑल फॉर्म्स ऑफ लाइफ एबल टू ग्रो मॅक्रो आणि मायक्रोवेम याच्यामध्ये ग्रो होतात आता वेदरिंग काय आहे वेदरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड रॉक इन टू मटेरियल ऑर रेग्युलेट ड्यू टू फिजिकल अँड केमिकल चेंजेस काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात आणि जे रॉक जे आहे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन हे पॅरेंट मटेरियलमध्ये होतं त्याला म्हणतात वेदरिंग बघणार आहोत हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट तर हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट आपण सॉईलचं सा कोणत्या सायंटिस्टने कशा पद्धतीने त्याची कन्सेप्ट मांडली आहे आता इथे व्हिटनी नावाचं सायंटिस्ट आहे त्याने सॉईल इज अ न्यूट्रियंट बीन बीन म्हणजे काय डब्बा म्हणजे सॉईल हे एक न्यूट्रियनचा डब्बा आहे म्हणजे याच्यामध्ये सगळे न्यूट्रियंट सामावले असं कोणी म्हटलं आहे व्हिटनी त्याच्यानंतर पुढचे सायंटिस्ट आहे डॉक्युचेव डॉक्युचेव एकोणावीसशेमध्ये इथ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट सायंटिस्ट फॉर सॉईल सायन्स हे एक रशियन सायंटिस्ट आहे रशियन सायंटिस्ट यांनी म्हटलं सॉईल इज अ नॅचरल बॉडी कंपोज ऑफ मिनरल आणि ऑर्गेनिक मॅटर ही एक नॅचरल बॉडी आहे कशाची मिनरल आणि ऑर्गॅनिक मॅटरची आता त्यांच्याविषयी महत्त्वाचं म्हणतं ही इथ इज अ ही इज अ फादर ऑफ सॉईल सायन्स डॉक्यूच कोण आहेत तर फादर ऑफ सॉईल सायन्स आहेत पुढे आहे जेनी नावाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी म्हणलं येतं की कंबाईन इफेक्ट ऑन रॉक्स अँड मिनरल बाय ऑर्गॅनिक मॅटर अँड क्लायमेट म्हणजे सॉईल कशी तयार होते तर रॉक्स आणि मिनरलवर हा ऑर्गॅनिक मॅटर आणि क्लायमेटचा कंबाईन इफेक्ट होतो आणि त्याच्यापासून पुढे काय होतं सॉईलची निर्मिती होते अशा पद्धतीने पुढे बघू स्कोप ऑफ सॉईल सायन्स सॉईल सायन्सचा स्कोप इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस डिसिप्लिन ह्या डिसिप्लिनच्या थ्रू सॉईल सॉईनचा स्कोप काय होतो रिफ्लेक्ट होतो पहिलं आहे सॉईल फर्टिलिटी सॉईल फर्टिलिटी काय म्हणजे काय न्यूट्रियन सप्लाईंग प्रॉपर्टीज ऑफ सॉईल म्हणजे सॉईलची जी न्यूट्रियन सप्लाइंग प्रॉपर्टी आहे जी आहे त्याला काय म्हणतात सॉईल फर्टिलिटी म्हणजे सॉईलला जे न्यूट्रिन सप्लाय करण्याची जी प्रॉपर्टी आहे तिला म्हणतात सॉईल फर्टिलिटी पुढे आहे सॉईल केमिस्ट्री केमिकल कन्स्टंट केमिकल प्रॉपर्टीज अँड द केमिकल रिॲक्शन म्हणजे सॉईलमध्ये ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल रिॲक्शन सॉईल पी एच झालं अशा काही ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांची जी रिॲक्शन आहे सॉईल केमिस्ट्री पुढे आहे सॉईल फिजिक्स सॉईल फिजिक्समध्ये इन्वॉल्व्ह द स्टडी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ज्या सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे त्या कशामध्ये येतात तर सॉईल फिजिक्समध्ये येतात आता बायोलॉजीमध्ये काय आहेत इट डील्स विथ मायक्रो ऑर्गॅनिझम इट्स पॉप्युलेशन क्लासिफिकेशन अँड इट्स रोल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा त्याचं पॉप्युलेशन त्यांचं क्लासिफिकेशन आणि त्यांचा सॉईलच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय रोल आहे याचा इथे स्टडी केला जातो सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये पुढे सॉईल कन्झर्वेशन डिलिंग विथ द प्रोटेक्शन ऑफ सॉईल अगेन्स्ट द फिजिकल लॉस बाय इरोजन अगेन्स्ट द केमिकल डिटोरेशन म्हणजे सॉईलला वाचवायचं आहे कशापासून द इरोजनपासून दॅट इज द एक्सेसिव्ह लॉस ऑफ न्यूट्रियंट आयदर नॅचरल आर्टिफिशियल मीन्स म्हणजे जो नॉट जो न्यूट्रियनचा लॉस होतो कशामुळे इरोजनमुळे तो वाचवायचा आहे पुढे आहे पेडॉलॉजी पेडॉलॉजी काय डिलिंग विथ द जेनेसिस सर्वे अँड क्लासिफिकेशन आता पेडॉलॉजी काय आहे ही पेडॉलॉजी ही टर्म आहे ही ओरिजिन क्लासिफिकेशन अँड डिस्क्रिप्शन म्हणजे सॉईलचं जे क्लासिफिकेशन आहे जे सर्वे अँड क्लासिफिकेशन आहे याला काय म्हणतात पेडॉलॉजी पुढे आहे डिफरंट ॲप्रोचेस आता सॉईलचे ॲप्रोचेस काय काय आहे दोन ॲप्रोचमध्ये सॉइल आपण स्टडी करू शकतो पहिला आहे पेडॉलॉजिकल ॲप्रोच आणि दुसरं आहे इडॅफॉलॉजिकल अप्रोच तर पेडॉलॉजिकल अप्रोचमध्ये ओरिजिन ऑफ सॉईल सर्वे अँड क्लासिफिकेशन आता हा जो पेडॉलॉजिकल अप्रोच आहे हा आपल्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे हा पेडॉलॉजिकल जो अप्रोच आहे हा जे इंजिनियर असतात जे फक्त सॉइलचा स्टडी करतात किंवा सॉइलचं त्यांच्या म्हणून एक फक्त एक Uh, माध्यम म्हणून ते उपयोग करतात एक मीडिया म्हणून उपयोग करतात त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट आहे म्हणजे सॉईलचा सर्वे झाला त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे त्याचं ओरिजिन काय आहे हे पेडॉलॉजिकल अप्रोच आहे आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे इडियाफॉलॉजिकल अप्रोच हा प्लांट ग्रोथविषयी महत्त्वाचा आहे आता पॅडॉलॉजिकल अप्रोच इन दिस अप्रोच सॉईल हॅज बीन कन्सिडर ॲज अ नॅचरल बॉडी इन पेडॉलॉजिकल अप्रोच ओरिजिन ऑफ सॉईल जेनेसिस सर्वे क्लासिफिकेशन ऑफ सॉईल एक्झामिनेशन ऑफ सॉईल इन द फील्ड म्हणजे सॉईलचं क्लासिफिकेशन सॉईलचं सर्वे हे कशामध्ये येतं पेडॉलॉजीमध्ये येतं आता इडियाफॉलॉजिकल ॲप्रोचमध्ये हे महत्त्वाचं आहे इन दिस ॲप्रोच सॉईल इज हॅज बीन कन्सिडर ॲज अ मिडियम फॉर द प्लांट ग्रोथ ह्या ॲप्रोचमध्ये इट इज अ कन्सिडर फॉर अ मिडियम फॉर अ प्लांट ग्रोथ म्हणजे प्लांट ग्रोथ जे आपल्याला फूड आणि फायबरचं प्रोडक्शन करण्या करायचं आहे प्रोडक्शन करायचं आहे क्रॉप प्रोडक्शन त्याच्यामध्ये मीडियम फॉर प्लान ग्रोथ इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एडिफॉलॉजिकल ॲप्रोच पुढे आहे दोन टर्म आहे सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिविटी सॉइल फर्टिलिटी काय इट इज द ॲबिलिटी ऑफ सॉइल टू सप्लाय द इशेन्शियल न्यूट्रिएंट आता टोटल जे इशेन्शियल न्यूट्रिंट आहे ते सेवन्टीन आहे इन बॅलन्स ऑफ प्रोपोर्शन टू अवेलेबल इन फॉर्म हे दोन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे मॅक्रो आणि मायक्रो आता मॅक्रो म्हणजे काय जे लार्ज क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत आणि मायक्रो म्हणजे जे स्मॉल क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे आता सगळ्यात महत्त्वाचं एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम नंतर सी एच ओ कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन नंतर एस सी आणि एम जी म्हणजे सल्फर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि मायक्रोमध्ये मग एफ ई झालं एम एन झालं झिंक झालं मॉलेप्डेनियम झालं बोरॉन झालं आणि क्लोरीन झालं अशा प्रकारचे हे कशामध्ये येतात मायक्रोमध्ये येतात आता पुढे आहे सॉईल प्रॉडक्टिविटी सॉईल प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय इट इज अ कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू प्रोड्यूस मॅक्झिमम न्यूट्रिएंट व्हर्च्युअली ऑन द परमानंट बेसिस म्हणजे कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू प्रोड्यूस मॅक्झिमम न्यूट्रिएंट याला म्हणतात सॉईल प्रॉडक्टिविटी आता आपण पुढे बघणार आहोत कंपोजिशन ऑफ अर्थ क्रस्ट अर्थ क्रस्ट कंपोजिशन कसं आहे आता अर्थ क्रस्ट कंपोजिशन बघण्याच्या अगोदर आपण सॉईलमध्ये काय काय गोष्टी आहे ते बघणार आहोत सुरुवातीला सॉईलमध्ये जे पंचेचाळीस टक्के जे आहे सॉईलमध्ये हे मिनरल आहे मिनरल सॉईलमध्ये आहेत त्याच्यानंतर पंचवीस टक्के सॉईलमध्ये वॉटर आहे आणि पंचवीस टक्के एअर आहे आणि उरलेलं पाच जे टक्के आहे ते आहे ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमध्ये प्रेझेंट आहे आता पुढे आता सॉईलचं जे क्रस्ट आहे अर्थ क्रस्ट आहे ही कशा पद्धतीने बनलेलं आहे याच्यामध्ये तीन लेयर आहे जो सगळ्यात शेवटचा लेअर आहे त्याला म्हणतात कोर आणि त्याच्यावरचा जो लेयर आहे त्याला म्हणतात मेंटल मेंटल आणि जो वरचा लेयर आहे त्याला म्हणतात क्रश्ट अशा तीन लेअरमध्ये सॉईलचं डिवायडेशन झालेलं आहे आता जो हा इथला लेअर आहे तो मॉल्टन मॅगमो म्हणजे जो लावारस वगैरे हो असतो असा याचा हा सर्वात खालचा जो त्याचा लेयर आहे त्याच्यानंतर मेंटल आणि पुढे आहे अर्थ क्रश्ट क्रश्ट म्हणजे सॉईल आता पुढे अशा पद्धतीची सॉईलची काय आहे रचना म्हणजे अशा पद्धतीची ही अर्थची रचना आहे आता रॉक इज कम्पोज ऑफ इलेमेंट्स विच इन टर्न इन टू मेड ऑफ ऑफ ॲटम्स आउट ऑफ वन सिक्स म्हणजे टोटल जे आहे ते जवळपास वन झिरो सिक्स इलेमेंट आहे त्याच्यापैकी आपल्याला महत्त्वाचे जे आहे ते सिर्फ आठ इलेमेंट खूप महत्त्वाचे आहे आता हे जे आठ इलेमेंट आहे महत्त्वाचे याच्यामध्ये हा जो ह्या आठ इलेमेंट जवळपास नव नव्याण्णव टक्के भाग या आठ एलिमेंटनी व्यापलेला आहे याच्यामध्ये दोन टाईप आहे एक नॉन मॅटॅलिक आणि मॅटॅलिक आता नॉन मॅटॅलिकमध्ये ओ टू म्हणजे ऑक्सिजन आणि सिलिकॉन हे दोन येतात आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे हे जे जवळपास आहे शेहेचाळीस पॉईंट सहा म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्के, दो, टक्के आहे आणि सिलिकॉनचं जवळपास सत्तावीस पॉईंट सात आहे आता हे दो दोघं मिळूनच जवळपास पंच्याहत्तर टक्के प्रमाण होतं आणि दुसरं आहे जे मेटॅलिक इलेमेंट आहे मेटॅलिक एलिमेंट आहे उरलेले ते आहे अल्युमिनियम यफी त्याच्यानंतर कॅल्शियम सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे एवढ्यांचं मिळून जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट ह्या ॲट इलिमेंटनी क्रस्ट व्यापलेला आहे आणि उरलेले उरलेले जे आहेत वन झिरो सिक्स आउट ऑफ ते उरलेले एलिमेंट आहे अशा पद्धतीने आपण इथे सॉईलचा महत्त्वाचा इंट्रोडक्शन पार्ट बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा